सूर म्हणतो साते, दिवा म्हणतो वाते, उन्हा मधल्या म्हाताऱ्याला फक्त कट्यार काळजात घुसली या अजरामर नाटकानंतर आता आणखी एक अजरामर कलाकृती मोठ्या पडद्यावर येते, नटसम्राट। कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडत आहे, जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे। कोणी घर देत का रे घर? नवीन वर्ष, पहिला आठवडा, आणि या पहिला आठवडा मराठी सिनेमाने गाजणारे तो नटसम्राटने, आणि तो दिवस नाना पाटेकर यांचा वाढदिवस सुद्धा आहे। नाना पाटेकर आपल्या सोबत आहेत, महेश मांजरेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत, जे दिग्दर्शक आहेत सिनेमाचे। मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की ही आयडिया नेमकी आधी कुणाची होती? आयडिया म्हणण्यापेक्षा हे स्वप्न कुणाचं होतं की मला हे मोठ्या पडद्यावर आणायचं? खूप दोन वर्षापासून माझं चालू होतं, म्हणजे त्याच्या आधी शूटिंग, तीन वर्षापूर्वी की मला सिनेमा करायचा होता। बरं, नाटक मी थिएटरमध्ये पाहिलंच नव्हतं, मी खूप लहान होतो त्यावेळी, आणि टीव्हीवर पाहिलेलं असताना फक्त एक थोडं जूज बिवर तो कळत नव्हतं मला फार। आणि डॉक्टरांचं ते कोणी घर देता का घर टीव्हीवर पाहिलंच आठवत होतं, पण एवढी चर्चा होती, नाटक माइलस्टोन आहे, नाटक ग्रेट आहे, पण नंतर मग डॉक्टरांनी सोडलं, त्यानंतर दत्ताभटांचं पण बघता आलं नाही, पण नंतर मग बाय द टाइम आय ग्रू अप मग मधुसूदन कोल्हटकर करत होते, पण तरी बघण्याचा योग आलाच नाही। देन म्हटलं की एवढं मोठं एक माइलस्टोन आहे नाटक, तर वाय नॉट ट्राय इट अ फिल्म, म्हणून मी ते पुस्तक आणलं। पुस्तक आणलं, बरं सॉलोलुकीज मोठमोठे आहेत, माझं मराठी फार ग्रेट नव्हतं, नव्हतं म्हणजे नाही आहे, तर ते बऱ्याचशा गोष्टीचा बाउन्सर गेल्या, पण म्हटलं त्याचा इसेन्स कळला त्या अख्ख्या सब्जेक्टचा, आणि म्हटलं की त्याचा सिनेमा होणं खूप गरजेचं आहे। बरं, कुठेतरी एक जी भीती असते ना, म्हणजे मला ती कायम वाटतं की मला ना माझी मुलं वाढताना कधी दिसलीच नाही, ती मला एका स्टेजवर दिसली, अरे बापरे एवढा उंच कसं झाला, म्हणजे माझा आता माझी मुलगी मेधापेक्षा उंच झाली, ती मला अचानक कळलं, रे म्हटलं की तुझी उंच झाली 2 इंच, इट इज शॉकिंग, म्हणजे ते तुझं एक ॲक्टरचा काय म्हणतात तो एक इट कम्स विथ जी व्यथा आहे नाटकामध्ये खरं खरं, आणि वन्स अन ॲक्टर ऑलवेज अन ॲक्टर म्हणतात ना, ते मी ज्यावेळेला वाचलं नटसम्राट, तर त्यावेळेला मला असं लक्षात आलं की त्या माणसाची जी रुईन झाला तो, त्याला कारणीभूत कोण होतो? मी मला नाही वाटत मुलं विलन जाऊ पीस होतं, मला वाटतं समवेअर तो स्टेजवरनं रिटायर झाला, बट वी कुडंट गेट थिएटर आउट ऑफ, तो ते तिथून घरी घेऊन आला, विच द चिल्ड्रन कुडंट हँडल, आणि ते मला काय होतं, जे नाटक वाचलं ते असं लक्षात आलं की ती मुलं खूप विलन्स ऑफ द पीस वाटतं, विच वॉज आय डोंट थिंक इवन शिरोडकर वुड हॅव वॉन्टेड इट दॅट, पण ते होत होतं नाटकात, पण ते कुठेतरी ह्या सिनेमात हे करून करायचं, पण एक वर्ष तसं काहीच झालं नाही, कारण ते नाटक वाचून म्हटलं हाच सिनेमा होऊ शकत नाही, जसं नाटक आहे तसं सिनेमा होऊ शकत नाही, पण मग काय करायचं, एक मला एक बिगिनिंग सुचली की एक एक जळलेलं थिएटर, कुठेतरी ते कम्पॅरिझन त्या थिएटरचं रोईन आणि ह्या माणसाची रोईन, आणि मला एक ऑल्टरिगो मिळाला त्या कॅरेक्टरचा, गणपतराव बेलवलकरचा ऑल्टरिगो मिळाला राम नावाचं कॅरेक्टर आहे जी आपल्या थिएटरमध्ये खूप असतं, आणि ती कॅरेक्टर मी खूप पाहिली आहे जवळ, आणि देन इट बिकेम इझी, म्हणजे मला इनफॅक्ट ज्यावेळेला राम मिळालं आणि जळलेलं थिएटर मिळालं, सो आय वॉज लाईक एक्सायटेड लाईक अ स्मॉल बॉय, म्हणजे मला वाटतं मी तो स्क्रीन प्ले नंतर 2 दिवसात लिहिला असेल, आणि त्यात फार मी चेंज केले नाही नंतर, त्यामध्ये जे कॅरेक्टर मला मिळाले, आणि कुठेही मला ते नाटक अडॅप्ट करत होतं, पण लोकांना बाहेर येताना मला नाटक दाखवायचं नव्हतं, नाटक दाखवत असतं मी 4 कॅमेरा सेटअपनी छान लाईटिंग बिटिंग करून नाटक दाखवत आलं, इट हॅड टू गो बियॉन्ड द प्ले, आणि मजा आली, मग ते झाल्यानंतर मग दुसरं कोण नाही कॅरी दॅट रोल। नाही पण तुझ्या डोक्यात खरं अगदी की समजा मी पहिलं कोण आलो होतो कोण करणार? ना पाटेकर झालं, तुला पहिल्यांदा सांगितलं मी, आणि तुला माहिती आहे का, आय डोंट नो,
आपण खूप वर्ष आधी हे डिक्लेअर करून मोकळे झालेलो. बाळा नांदगावकरच्या बायकोने एक सिनेमा केला, गुमनाम सिनेमाची रिमेक होती तिकडे. आम्ही काय एका बेटावर नाना साऊंड आलं, म्हटलं नाना माझ्या प्रोड्युसर नाही कोणी नाही, पण इट हॅड टू हॅपन. आणि बऱ्याच लोकांना असं वाटत काय होतं की नंतर मी आत्ता नाटक सिनेमा झाल्यानंतर, मी नाटक पाहिलं नव्हतंच, मी वाचलं होतं, मी आत्ता ते पाहिलं जे नाटक रेकॉर्ड केलं, आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट मी ते नाटक पाहिलं नव्हतं, कारण मी ते नाटक पाहिलं तर मी सिनेमा केला नसतो. बरोबर. पण नाना तुमच्या बाबतीत हे झालेलं नाही ना, तुम्ही नाटक पाहिलेलं होतं. मी सगळ्यांचंच, म्हणजे मी डॉक्टरांचं पहिल्यांदा पाहिलं, मग नंतर दत्ता भट, नंतर सतीश दुभाषी, यशवंत दत्त, मधुसूदन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले, राजा गोसावी, आणि आता आमचा हा करतो तो उपेंद्र दाते. पण पहिलं डॉक्टरांनी केल्यानंतर तर डॉक्टरांचं काय होतं, हा हे नाटक आहे ना, रक्त शोषणारं नाटक होतं, त्याला तुम्ही खूप सस्टेन करणं फार कठीण होतं. म्हणजे ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना जवळजवळ प्रत्येकाला हार्ट अटॅक आले. डॉक्टरांनी केलं काही वेळ आणि मग त्याच्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला म्हणून त्यांनी बंद केलं, आणि मग दत्ताभट्टांनी सुरू केलं, दत्ताभट्टांनी केलं आणि दत्ताभट त्यातच गेले. सतीश दुभाषी त्यांचंही तेच, यशवंत. तर गंमत आहे की ते हे नाटक तुम्ही त्याच्यात 100% जर नसाल तर ते नाही होऊ शकत. तुम्ही ते असं सुपरफिशियली वरवरचं करून नाही जमणार. त्यामुळे मी पहिल्यांदाच ठरवलं होतं की हे नाटक करायचं का, नाटक करायचं. बरं, मला एक सवय असेल चांगली वाईट मला माहिती नाही, बाईंकडे काम केल्यामुळे स्विच ऑन स्विच ऑफ हे जमतं, पण या नाटकाच्या बाबतीत स्विच ऑन स्विच ऑफ शक्य नव्हतं. म्हणजे स्टेजवर बडे इथे सेटवर असताना सुद्धा मी सतत त्याच्यामध्येच असायचो. माझा असं मी आपलं आपलं काहीतरी वेड्यासारखं माझं चाललेलं असायचं, हा शॉट लावत असायचा, आणि एकदा झालं हा नाना झालं असं, की एकदा तिथं गेल्यानंतर ते सुरू व्हायचं. सुरू झाल्यानंतर मला खरंच माहिती नव्हतं की मी बरोबर करतोय चुकीचं करतोय काय करतोय, मला काही माहीत नव्हतं. की मला जसा माझा निचरा होईल तसा मी ते करत होतो. आणि त्याच्यानंतर मग नाना हाच शॉट आपण आता इथून घेऊ, हा क्लोजअप घेऊ, हा इथून घेऊ. साधारणपणे आम्ही 60-65 दिवसाचं शेड्यूल ठरवलं होतं. आमचं 35 दिवसामध्ये सिनेमा संपलेला आहे. आणि याचं कारण ते इतकं आतमध्ये होतं. बरं, मी मगाशी सांगत असताना म्हटलं की नटसम्राट ह्या भूमिकेनी प्रत्येकाला डंख मारला होता त्यावेळेच्या आमच्या तरुण मुलांनी, जी होतो आम्ही 20-22 वर्षाची 25 वर्षाची. प्रत्येकाला असं वाटायचं की नाही, मला नटसम्राट करायचं. कारण ते इतकं असं काहीतरी, आणि त्या चुकीचे शब्द उच्चारून सुद्धा मी त्या सगळ्या स्वागतती म्हणायचो, म्यान बंद करा तलवारी, तसंच मी बोललेलो ह्याच्यामध्ये सुद्धा. तर ते जे करणं आहे ते हे गेले कित्येक वर्ष आतमध्ये साठलेलं होतं. 25 वर्ष आणि आज 65 म्हणजे 40 वर्ष, म्हणजे 20 वर्ष, म्हणजे 45 वर्ष कुठेतरी आतमध्ये त्याचा असा गदारोळ चाललेला, आणि तो ह्या निमित्तानं कुठेतरी तो बाहेर पडला. म्हणजे हे करायला मिळतं हेच कितीतरी हे असं होतं. आज मला जर तू विचारलंस की हे सिनेमा लागतोय, तर ती एक्साइटमेंट नाही माझ्यामध्ये. माझी एक्साइटमेंट होती ती तिची करत असताना आणि ते त्याच्यामधून त्या. आता तो नटसम्राट निघून गेलाय माझ्या माझ्या ह्याच्यातून. आता पाहत असताना मी त्रयस्थपणे ते पाहत असतो. डबिंग करताना मला जाम त्रास झाला. त्याला विचार किती एक एक सीन एक दिवसाला केला तरी खूप व्हायचं, कारण ते पुन्हा जगायचं. बरोबर. हे फार कठीण होत होतं, फार त्रास होत होता. आणि एक एक शब्द, कारण ते त्या क्षणाला तुम्ही तिथे करत असताना ते शब्द, त्यातले श्वास निश्वास ते तुम्ही ठरवलेले नाहीत. त्याला कुठलंही आवर्तन कसं आहे माहिती नाही आहे, कारण त्याचं असं असं भिरभिरत होतं सगळं. आणि ते जे झालं ते झालं माझ्या नशिबानं. बरं, महेश आणि माझं, मी आम्ही दोघं काम करणार, त्या तो एक आपला त्याच्या पद्धतीनं विचार करणारा टोकाचा मूर्ख, एक दुसरा टोकाचा मूर्ख, हे सिनेमा पूर्ण होईल की नाही याची खात्री नव्हती लोकांना. की हा नाही नाही की शक्यच नाही, हे दोघं हे अतिशय भिक्कार आहेत, तर त्यामुळे ते काही शक्य नाही रे, त्यांचं काही नाही, आणि दोघांचे हे इगोज असे आहेत. आणि तसं बिलीव मी, अख्ख्या सिनेमामध्ये एकदाही असा प्रसंग आला नाही की भांडणं झाली आहेत आणि काय झालं आहे, कारण जरा वर आवाज गेला काही नाही. आवाज जर कुठल्या गोष्टीवर भांडायचा तर तो सारखा फोनवर असायचा, म्हणून मी चिडायचो त्याच्यावर. पण त्याचं तरीसुद्धा तो फोनवर असताना इथे 100% होता, पण ते मला कळायचं नाही. मला ते डिस्ट्रॅक्ट व्हायची ती फ्रेम की तो असा आहे काहीतरी. एक कुठला तरी सीन होता तिथे, मला म्हटलं अरे हे असं नाही महेश, हे असं नाही, पण ते असं म्हटलं नाही नाही रे हे असं नाही आहे.
तर तो धाकटा असल्यासारखा मग तो रिॲक्ट झाला. मग नको करूया आपण हा सीन. आणि म्हटलं गाडवा असं नाही आहे, नको करूया कशाला, आपण त्याचा काहीतरी वाया मीडिया काढूया, असं करूया असं कर. पण त्यामुळे आज असं करताना असं वाटतं की पुन्हा नव्यानं म्हणजे माझ्या आयुष्यातली एक सगळ्यात सुंदर कलाकृती मला करायला मिळाली आज पुन्हा महेश बरोबर. इतकी वर्ष आम्ही का नाही काम केलं असं मला प्रश्न पडतो. माजुर्डे हा दोघांना अगदी कंसात मोठा याच्यामध्ये लावला पाहिजे शब्द. हां हां, दोघंच खूप माज असलेलं. पण माज हा कसला सरते शेवटी, तर तो माज मी काम करतो त्याच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे हाच माज होता. त्याच्या पलीकडचा माज नव्हता. त्याचा वगैरे असा माज नाही. खरंच नाही. आणि तसा असूही नाही आणि असतही नाही. मी विक्रम गोखलेंबरोबर काम नव्हतं केलं. दोन तीन अशा ऑपॉर्च्युनिटी झाल्या पण त्या नाही झाल्या. म्हणजे कॉलेज विक्रम मला ह्या पिक्चरच्या म्हणाला आता मला सोडायची नाही ऑपॉर्च्युनिटी. पण ही गेम म्हणजे मी बघितलं जी काम करायची पद्धत आणि थोडा सूर म्हणतो साधते, दिवा म्हणतो वाजते, उन्हा मधल्या म्हाताऱ्याला फक्त अब तक 56 निमित्ताने नानांची मुलाखत केली होती. तेव्हा अर्धी मुलाखत ही नटसम्राटवरच झाली होती, कारण शूटिंग सुरू व्हायच्या आधीचा काळ होता तो. आणि ते डायलॉग्स तुमचे वाचणं आणि त्याच्यात तुम्ही होतात सगळे. आता जसं तुम्ही म्हणालात की मी ते जगलो आणि तो त्रास मला झाला. जगलो नाही, काय होतं, जगणं बिगणं हा शब्द म्हणजे फार थोडा काय होतं की तुम्हाला त्रास देत राहते एक गोष्ट कुठेतरी सतत आहे, काहीतरी इथे दुखतंय, इथे दुखतंय, इथे गळू आलंय. तसं हे आयुष्यभर इतकी 40-45 वर्ष सतावणारही होती ही प्रोसेस. ती ती अशी कुठेतरी झाली. आज पुन्हा असं वाटतं की नाही याच्याबरोबर काम करत असताना अजून छान वाटेल. साधारणपणे काय करावं लागतं, अतिशय इन्फिरियर आमचे डिरेक्टर मला मिळाले, काही बरे होते. इथे मला सिनेमा कसा तो शॉट घ्यावा, काय करावं, कुठे असावं, मागचं काय आहे, काय एकही गोष्टी करावी लागली नाही. बाकीचं काय करायचं तो ते करत हा करत होता आणि मी आपलं माझं फक्त माझं तेवढं. बरं, कावेरी हा त्यातला फार महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा रोल. कावेरी कोणी करायची, नीलूचीही स्क्रीन टेस्ट झाली, मेधाचीही झाली. त्याला म्हटलं मी तुला नाही सांगणार की कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं, तुझं तू ठरव. कारण मी नीलूचं नाव सांगायचं किंवा काय, नीलू कशी ॲक्ट्रेस आहे, नीलू अप्रतिम ॲक्ट्रेस आहे, ती तुला ती दिसते का तिथे, तर तू घे, नसेल तर नको घेवा, तुझा प्रश्न आहे, मला बी सांगायचं नाही. इव्हेंच्युअली मेधा आली. मेधा आल्यानंतर मेधा ही फार काही ग्रेट ऍक्ट्रेस नव्हे. मेधा ही एक सामान्य ऍक्ट्रेस आहे, याची बायको म्हणून तिने 2-3 सिनेमामध्ये काम केलं, एवढंच तिचं काहीतरी पुण्याही होती. तू ह्या सिनेमात पाहिल्यानंतर तुझ्या लक्षात येईल, डोळे नावाचा एक प्रकार आहे तिच्या मुळामध्येच. असे डोळे ज्यांना लाभतात ते म्हणजे नशीब. तिला काही शब्द बोलण्याची गरज नव्हती, इतकं तिने छान त्या डोळ्यातून, तिच्या डोळ्यात दिसायचं सगळं, दिसायचं असं वाटतं. म्हणजे मला कित्येक वेळा असं व्हायचं की ती नुसती अशी माझ्याकडे पाहते आणि मला असं बघितल्यानंतर वाटायचं नाही रे बाबा नको ही, म्हणजे ती माझी सरकारच. इतकं तिने अप्रतिम अप्रतिम काम केलं, म्हणजे मी वा. आणि ती दिसली गोड, हा खट्या. आणि ती ट्रेलर मध्ये पण ते दिसतंय, अरे काय दिसली अप्रतिम. विक्रम विक्रम हे जो एक अल्टर इगो म्हणून हे जे सांगितलं की त्याच्या बरोबरचा एक लहान म्हणजे ज्या त्यावेळेचा मित्र, की ज्याचं म्हणणं की मी तू असला नटसम्राट, नटसम्राट मी, तुला गाढवा यश मिळालं म्हणून, पण खरा मीच मोठा. आणि हा कधी नेहमीच चला म्हणतो तूच मोठा. आणि दोघं म्हणजे हे असे आहे. पण ही तुम्ही त्यामध्ये ऍड केली, ती मूळ नाटकात मूळ नाटकात हे पात्रच नव्हतं. तेच म्हणतो ना, ह्या कॅरेक्टर शिवाय नटसम्राट झालाच नाही, हा सिनेमाच नसता झाला. म्हणजे सयामी जुळं असल्यासारखं इथे जुळलेले असे ते पोट चिकटलेली आणि ते एकमेकांपेक्षा दूर जाऊच शकत नाहीत, कारण इच्छा असली तरी जाऊ शकत नाही, इतके चिकटलेले आहेत ते एकमेकाला. पण मग ही दोन टोकं आणि अजून एक टोक विक्रम गोखले, असे तिघे जण सेटवर असताना काय काय? नाही नाही, विक्रम हा आमचा कायम सिनियर. विक्रम मला म्हणजे मी विक्रमला मोठा मी होत असताना त्या मोठ्या माणसाला मी पाहिलं. नट म्हणून मी त्याच्याबरोबर काम केलं महासागरमध्ये पाहिलं, पण त्याच्या आधी पाहिजे जातीचे ज्यावेळी मी नाटक केलं होतं त्यावेळी विक्रम पाहायला आला होता आणि त्यांनी असा पाठीवर हात म्हणून नाना अरे काय लेखा, म्हणजे त्याला नाही माहिती नव्हतं काय सुंदर काम करतोस तू, फूर खूप मोठा होणार रे. मी वडिलांना जाऊन सांगितलं विक्रमनी माझ्या पाठीवरनं हात फिरवला, म्हणजे माझ्यासाठी तो केवढा मोठा सण होता तो सगळा.
तर त्यामुळे आता मी विक्रम गोखलेंबरोबर काम नव्हतं केलं. दोन तीन अशा ऑपॉर्च्युनिटी झाल्या पण त्या नाही झाल्या. म्हणजे कॉलेज विक्रम मला ह्या पिच्चरच्या वेळेला म्हणाला आता मला सोडायची नाही ऑपॉर्च्युनिटी. पण ही केम म्हणजे मी बघितलं जी काम करायची पद्धत आणि थोडा असं आय फील की थोडं डिसअपॉइंट झालो मी. लेट मी बी व्हेरी फ्रँक. म्हटली आपली काम करायची पद्धत असते पण नाव दे मॅन आय सी द फायनल प्रोडक्ट आय फील की नोबडी एल्स कुड डन दॅट रोल ऑल्सो. म्हणजे कुणीच नाही. म्हणजे मी आता मी तेच मी स्वतःलाच मी हसतो की हाऊ कुड आय एव्हर से की ही इज नॉट देअर 100%. नाही विकायचं काय होतं की त्याची सहजता इतकी छान आहे. तो असं त्याची ती फ्लुइडिटी आपण म्हणतो तो वाहतो असा मस्त छान आणि इतका सहजपणे तो त्या भूमिकेमध्ये असतो आणि तो थोरलाय तो थोरलाच राहणार रे. त्याच्यामुळे त्यांनी थोरलं आणण्यामध्ये मला कधीच काही त्याच्या वैषम्य नाही आहे. त्याचं फार सुंदर केलं. आम्ही सेटवर गेल्यानंतर आम्ही कसं काय करायचं हे ह्याला सांगावंच लागत होतं किंवा आम्ही काय करायचं. आपण फक्त विक्रमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे तो विसरतो हल्ली. त्यामुळे त्यामुळे त्याचा हा प्लस पॉईंट त्यावेळेला सुचल्यासारखं वाटतं तो शोधतो ना. पण ते इतकं आणि त्याला ते फार छान ते जसं आपले उत्पल दत्त होते ना विसरतो ना तो छान वर्किंग करतो. उत्पल दत्तांचं तसं होतं माहितीये ना की ते अमारे ते करायचे. त्याचं कारण काय ते शब्द विसरायचे आणि तो दुसरा आठवण्याच्या ऐवजी पहिल्याचा हेल वाढवायचे. अच्छा होता आहे हा असं ते करायचे. तर त्यामुळे पण विक्रमचं तेवढं नाही झालेलं. मग मला ते एका एच सीनच्या वेळी म्हणे नाण्याला हे एवढं पाठ करायचं आणि हा काय घ्यायचं आहे आणि यांनी राऊंड ट्रॉली लावली होती अशी. म्हटलं होईल रे विक्या तू काही काळजी करू नको. पण म्हणजे विक्या हा खरं तर आता विक्या म्हणणं इतकं विक्या लहान नाही आहे. विक्या फार मोठा आहे पण आमचं नातंच ते राहिलंय रे विक्या. एक सीन होता त्याच्यात यांनी लिहिलेला किरण यांनी की हे दोघं एका दुसऱ्या सिनियर ऍक्टरला भेटत जातात ज्यांनी हिंदी थिएटर केलं. तर छान सीन होतं तो. मग मॅ डोक्यात आलं की काय करायचं. मग मी अमिताभ बच्चनशी बोललो की म्हटलं आपण तो सीन तो रेडी झाला होता. त्यांनी सीन वाचला तो म्हणलं सांग मला कधी करायचं. नाना म्हणाला आपण बघू कोणतरी. तर मग मी ज्याला एडिट बघितलं ना तर मी तो सीन काढूनच टाकला. सूर म्हणतो साते दिवा म्हणतो वाते उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त दिग्दर्शक म्हणून तुमचे अनुभव ऐकायचे आहेत. कारण तुमची इच्छा होती तुम्ही ते सगळं स्क्रिप्ट लेवलपासून त्याचा विचार केलेला होता आणि त्याच्या आधी अनेक सिनेमे करून झालेले होते पण नटसम्राट करायचं आहे म्हणून काही वेगळा प्रयत्न होता काही वेगळी तयारी स्वतःची करावी लागली का वेगळा अनुभव होता हा सगळा. तयारी नाही मी सांगतो कारण मला माहिती होतं पिक्चरचं बजेट मोठं होणार. बरं आपल्याकडे त्या मध्ये एक लाट आलेली की ती 1.5-2 कोटी पिक्चर बनवा आणि या पिक्चरमध्ये मी एक ते जळलेलं थिएटर आता जळलेलं थिएटर मला रेडीमेड मिळणार नव्हतं ते मला इरेक्ट करायचं होतं आणि ते एक दुसरं नटसम्राट राहतो नंतर एका ब्रिज खाली त्या राजाबरोबर बुटपरेश्वलेवर तर ॲक्च्युअल ब्रिजवरच्या खाली जाऊन शूटिंग करणं इम्पॉसिबल होतं. कारण डे नाईट दोन्ही सीन होते. ते दोन्ही सेट उभे करणे खूप गरजेचं होतं आणि त्या दोन्ही सेटचं मिळून जवळजवळ 3-1 कोटी रुपये बजेट होतं. पण इथे माझं फिक्स होतं की मला तो सेटशिवाय मी काम करणारच नाही. मग थोडंसं अर्धवट जळलेलं थिएटर नकोच होतं मला. ते रुईन्स हवेच होते तिकडे. आणि नानाबरोबर विक्रम हे पहिलं ठरलं होतं. आधी माझ्या डोक्यात एकदा नसीर येऊन गेला पण म्हटलं की नको. ॲक्टर म्हणून विक्रम गोगले खूप पुढे आहेत आणि मराठी पिक्चर तर ते मला ते तो नको होता. ते मी थोडासा स्टंट बघत होतो पण नंतर आय एम सो हॅपी टुडे की मी तो स्टंट म्हणून बघितला नाही. आय डोंट बिटवीन अस तर मी एक सीन होता नानाला माहिती होतो. एक सीन होता त्याच्यात यांनी लिहिलेला किरण यांनी की हे दोघं एका दुसऱ्या सिनियर ॲक्टरला भेटायला जातात ज्यांनी हिंदी थिएटर केलं. तर छान सीन होता तो. मग मॅ डोक्यात आलं की काय करायचं. तर मग मी अमिताभ बच्चनशी बोललो की म्हटलं आपण तो सीन तो रेडी झाला होता. त्यांनी सीन वाचला तो म्हणाला सांग मला कधी करायचं. नाना म्हणाला आपण बघू कोणतरी. तर पण मी ज्याला एडिट बघितलं ना तर मी तो सीन काढूनच टाकला. हो कारण काय माहिती आहे ना ते प्रोडक्टच इतकं ग्रेट आहे ना मला ना त्याच्यात उगाच त्याला कोणी त्याचं क्रेडिट घेऊन जायला नको. ते क्रेडिट त्या लोकांचं आहे
म्हणजे तुम्ही प्रॉपर जाऊन शूट वगैरे केलं होतं? ना ना, मी केलंच नाही. ओके ओके, करूया करूया करूया. नंतर मी म्हटलं इट इज नॉट अफेक्टिंग द फिल्म. आणि मग असं नको व्हायला रे, ते प्रोडक्ट ज्या लोकांनी काम केलं त्यांचं प्रोडक्ट आहे. बरोबर. म्हणजे ते आयजाला कोणीतरी येऊन टीका लावून स्वतःच, मला ते नको होतं. म्हणजे इव्हन इफ इट वॉज अमिताभ बच्चन, मी ज्या वेळेला पहिलं शेड्यूल लावलं तर 45 दिवसात नानामडाला होणार नाही. 45 दिवसात म्हटलं आपण प्रयत्न करू ना. इफ ट्राय 45 आपलं 50 मध्ये संपेल, नानामडाला 60 लागतील. पण आय डोंट नो, एव्हरीबडी वॉज सो चार्ज्ड अप, आम्हाला कळलं पण नाही. म्हणजे इट वॉज, आम्ही शूटिंग करता करता मध्येच 1-2 दिवस असताना म्हटलं नाना संपत आला पिक्चर. आणि 36 दिवस, 35 दिवसात पिक्चर संपलं. बरं, काही कुठे घाई केली नाही, काही कुठे रश केलं नाही, काही कुठे शॉर्ट घ्यायचे ठेवलेले नाहीत. इट वॉज, आय डोंट नो, आय वॉज चार्ज्ड अप. म्हणजे आता जसं हा म्हणाला की आता एक पोकळी येते, हा डबिंग करताना त्रास झाला. मला तर त्रास होतो की आफ्टर नट सम्राट वॉट, कारण एक तुम्ही खूप पिक्चर करता, म्हणजे माझ्या वास्तवनंतरच झालेलं, माझ्या अस्तित्वानंतर झालं. पण आता तर म्हणजे मला खूपच जाणवतं, माझं अख्खा आउटलुक टुवर्ड सिनेमा चेंज. म्हणजे मला सिनेमा काय करायचा आहे त्याच्यानंतर, बरोबर, हे चेंज झालं. बिकॉज नाव आय सी इट्स ऑन, दिस इज माय बेंचमार्क. सस्टेनिंग पॉवर असते एखाद्या एक फ्रेमची, काय असते एक फ्रेम असते, तुम्हाला ती डेकोरेट करावीशी वाटते, छान सजवली, अमुक केलं तर अमुक केलं, मग इथे मग असाही अँगल आवला. काही सिनेमे असे असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला तो मूळचाच गाभा इतका छान असतो की तुम्ही एक स्टॅटिक फ्रेम ठेवली आणि समोर करणारे जर नीट असतील तर त्याच्यानंतर तो कटच नाही करायचा. ऋत्विक घटक नावाचे फार म्हणजे यांचे कॉन्टेम्पररी जे होते सत्यजित रे, ते जे होते ते ऋत्विक घटकांची एक फार सुंदर लाईन होती की कट कधी करायचा शॉट, की जो आत्ताचा जो इफेक्ट येतोय त्याच्यापेक्षा जरा जास्त इफेक्ट देणारा जर देऊ शकत असाल तुम्ही तरच कट करा. काही काही वेळा असं वाटतं की नाही चालू दे चालू दे, छान वाटतंय कानाला डोळ्याला सगळ्यालाच छान वाटतंय. त्यामुळे काही चित्र अशी असतात की त्या चित्रांमध्ये तुम्हाला सिनेमॅटिक काहीतरी असं काहीतरी खूप त्याला मोठं बनवायचं आहे, बूस्ट करायचं आहे असं नाही वाटत. हा सिनेमा त्यातला झाला. डबिंग करत असताना शेवटी सगळं डबिंग संपलं, जर आपण एकदा चेक करूया, मग त्याच्यात काहीतरी 1-2 शब्द इकडचे तिकडचे ते राहिल्यानंतर मी पुन्हा त्याला हा नव्हताच, मी त्या विश्वासनं म्हटलं प्रोड्युसरला की म्हटलं अरे मला उद्या जरा जायचं आहे, काय मला जरा पुन्हा सगळं डबिंग ऐकायचं, कारण काय तो आपल्या आतून निघून जातोय हे सुद्धा वाईट वाटतं. एक कुठला तरी एलिमेंट मरतो तुमच्या आतला नट म्हणून. आता संपलं, आता आपल्याला त्याचं फेस करायचं की त्याच्यात ती मुलगी प्रमोशन करायचं, आपली सासरी पाठवण्यासारखं एक डायलॉग तरी त्याचं काहीतरी करप्ट झालाय का? हो, म्हणजे तुला अजून एक स्कोप आहे जाऊन एक डायलॉग कुठला सांगतो मी तो. आपण त्या थिएटरच्या बाहेर तुला म्हणतो ना मारलं करत नको आणि तू हम करतो ते करप झालं डायलॉग. कुठला कुठला कुठला? त्या राजा बरोबर तू बसतोस आणि तू म्हणतो रे मारलं काय? ते तिथे तो आम्हाला तो म्हणतो काय हे सवली पावलीचे लोक ते तिथला नाही तिकीट तिकीट मिळालं आपल्याला, तू ते तिकीट घेऊन हम करतो ना, ते 3 लाईन्स करप झालं. करूया ना उद्याच. टेक्नॉलॉजी कधीतरी आपल्याला असं पण एक चान्स देते की पुन्हा आपण जाऊन. पण आता आता खरं सर वाटतं की आता तो परखा वाटायला लागला, आता पुन्हा तिथे तो परखाया प्रवेश आता नकोसा वाटतो की नको आता बाबा जा, आता तू तुझ्या घरी राहिलीस ना, तू काय सुखदुःख तुझी जी आहेत मुलीला जसं पाठवून दिल्यानंतर सासरी, आता तूच त्याच्याशी कर काय कसं. पण नटसम्राट म्हणजे बरीच वर्ष काम केलेल्या कलाकाराची व्यथा आहे आणि तुम्ही पण तसेच आहात, बरीच वर्ष तुम्ही काम करताय, अभिनय करताय, मग त्याच्यामध्ये जे घडतं नटसम्राटमध्ये वैयक्तिक त्याच्या आयुष्यातलं नाही पण एक कलाकार म्हणून त्याच्या आयुष्यात जे घडतं तसे कधी क्षण आयुष्यात तुमच्या घडलेत का? म्हणजे असं नाही अगदी की मीच ज्युलियस सीझर किंवा मीच ऑथेल्लो. व्यथा व्यथा ती नाही आहे, व्यथा ती कलाकाराची नुसती व्यथा नाही, ती माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून अशी त्याचं काहीतरी विचित्र गुंतागुंत आहे. तात्यासाहेबांनी ते असं काहीतरी विचित्र विणलेलं आहे, त्यामुळे ते 2 स्तरावर चालतं. एक सामान्य माणसाला ते इतकं छान वाटतं, एक कौटुंबिक जिव्हाळ्याची गोष्ट वाटते आणि ज्या त्याच्यातून अजून काहीतरी छान असं अभिजात कोणाला काही पाहायचं असेल तर त्याला ते अरे काय छान आहे, कारण त्या भाषेचं अवगुंठन इतकं छान आहे, त्याला अप्रतिम आहे. आणि तुमच्या प्रत्येक नटाच्या आयुष्यामध्ये इतकं मोठी ही नट आहेत मंडळी पूर्वीची, त्यांच्याबरोबर आपली तुलना करणं हे गैर आहे. कारण म्हणजे मग गणपतराव बोडस वगैरे ही यांची किंवा चिंतामणराव कोल्हटकर वगैरे यांच्याबरोबर आम्ही आमची तुलना करू नये, कारण त्यांचं जगणंच नट होतं, ते स्टेजमध्येच रुजलेले असते, ते त्यांना तू उपटून त्या, कारण ते ज्या दिवशी ते स्टेजवर नाही गेले त्यावेळी ते गेले, कारण त्यांना मग नंतर दुसरं जगतात, कारण त्यांची ऐशारामाची व्याख्या म्हणजे स्टेज होता. आता कसं नाही, आम्ही स्टेजवर कमून आमचा ऐशाराम वेगळा असतो. पण मागे तुम्ही म्हणाल मला स्टेजवर परत यायचं आहे,
आणि त्यानंतर हा सिनेमा आला नटसम्राट. नटसम्राट म्हणून तुम्हाला स्टेजवर यायला आवडलं असतं जास्त? मी आता हा सिनेमा झालाय, चांगली गोष्ट नाही. स्टेजवर आता मी त्याला त्या दिवशी म्हटलं की आपण 20-25 प्रयोग असे करू की जे चॅरिटी म्हणून, की त्यातून येणारे पैसे, खूप पैसे घेऊ आपण आणि ते पैसे आपण वेगळ्या पद्धतीनं ते कुठेतरी डोनेट करू. पण ते 25 प्रयोग करणं म्हणजे छाती दडपून जाते रे. मला अगदी जसं मी म्हणतो ना की हे नाटक जेव्हा मी वाचायला घेतलं, एक तर त्या सल्लुकीस बऱ्याचशा डोक्यावर गेल्या, पण ती सगळ्यात मोठी सर्कस ती होती. सी नाटकात आम्ही आपण एक्सेप्ट करतो की आपल्याला जाऊन सल्लुकी जायचं आणि त्या 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 सीनशी काही संदर्भ नसतो. मध्ये एक सल्लुकी जाते बरोबर. त्या सल्लुकीज आता इतक्या वर्षात ऑडियन्सला पण पाठवत, म्हणजे मी करतो म्हटल्यावर मला त्यांनी सल्लुकीज पाठवल्या लिहिलेल्या की ही आहे ना ती आहे ना. आणि मायाचं लक्षात आलं की मी सगळ्या नाही टाकू शकत. बरोबर. सल्लुकीज वॉज द प्ले, माय सिनेमा इज नॉट सल्लुकीज. बरोबर. बरं, त्यातल्या कुणी घर देतं का घर किंवा टू बी ऑर नॉट टू बी ह्या टाळूच शकत नव्हतो. बरं, ह्या अशा आणल्या पाहिजे की त्या त्या सिनेमाचा एक भाग वाटला. फ्लुइडिटी ती पाहिजे होती. तेच पण ती इतकी बेमालूम आलेली आहे ना, फॅन्टॅस्टिक आहे. किंवा त्याचा तो ते कुठला ते गलबताचा जो एक सीन आहे मोठा, तो आहे. पण तो मला ना, मी ज्यावेळेला नाटक वाचलं तर मला वाटलं तो छान लिहिलाय आणि त्यासाठी लिहिलाय तो. माझ्या सिनेमात त्याला कुठे स्थान नव्हतं. बरोबर. मला एकदा सांगितलं, म्हटलं नाही आहे माझ्या सिनेमात ती. वगैरे म्हणजे जवळजवळ मी काहीतरी क्राईम केल्यासारखं त्याने माझ्याकडे पाहिलं. खरं तर मी त्यातली म्हटलं मला त्यातली जी दोन लाईन आहेत त्याच मी घेणार आहे फक्त. बिकॉज दॅट इज दॅट वॉज पार्ट ऑफ द प्ले. त्या नाटकात त्या 7-8 जे सीन असतात त्याच्यात त्या पेरलेल्या सॉल्लुकीज आहेत. दॅट कॅन बी द सिनेमा. सिनेमाचा त्या 8-80 सीन झालेले असतात. बरोबर. आणि प्रचंड म्हणजे हे काढू का ते काढू करत करत माझा सिनेमा, माय फर्स्ट कट वॉज अबाउट 3.5 तास. मी त्याला म्हटलं होतं की तू DVD जे आहे तो पूर्ण सिनेमा ठेव, त्याच्यासाठी एक वेगळा एडिट कर, आणि जो थिएटरचा जो सिनेमा आहे तो वेगळा. कारण काय होतं की मला म्हणजे मी जर असतो तर ह्याचे दोन भाग केले असते डिरेक्टर म्हणून, आणि दोन भाग करून मग मी ते दोन वेगवेगळ्या वेळी रिलीज केले असते. हा सिनेमा मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी संपवला असता आणि तो वेगळ्या ठिकाणी. पण गंमत काय होते की त्याचा शेवट तुम्हाला बदलता येत नाही, कारण तो शेवट आता झालेला आहे. त्यामुळे उलटं जाऊन काय करता येईल का? गॉडफादरमध्ये कसं होतं तसं, तर उलटं जाऊन काय करता येईल नटसम्राटचं, असं माझ्या डोक्यात आलेला विचार आहे. बरं का, प्रिक्वल करू आपण नटसम्राटचं, प्रिक्वल करू. तसंच मी तसंच म्हणतोय की प्रिक्वल खूप इंटरेस्टिंग होईल. अगदी माझा मी तोच विचार करतो की ह्याच्या आधी अलीकडचं काय असेल, कसं करता येईल. जसं गँग्स ऑफ वासेपूर आपण पाहिलेलं आहे, एक उदाहरण हिंदी दोन भागांमध्ये दोन त्याने रिलीज केली. मेनकाताई वापरता येतील, अण्णा वापरता येतील. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शारडोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. सूर म्हणतो साधते, दिवा म्हणतो वाद्ये, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. तुम्ही ह्या सिनेमाचे दिग्दर्शक आहात फक्त, आणि तुम्ही या सिनेमाचे निर्माते सुद्धा आहात, आणि तुमच्यातला निर्माता शेवटी जागा असणार आहे प्रत्येक वेळेला, जरी तुम्ही ह्या सिनेमाचे नसलात तरी. तर शेवटी प्रेक्षकांचा विचार करून, बॉक्स ऑफिसचा विचार करून काही वेगळा यामध्ये काही प्रयत्न केला? दोन दिग्दर्शक आणि नट ह्या दोघंही असे आहेत त्यातले की त्यांनी कधीच बॉक्स ऑफिसचा विचार केला नाही. कारण बॉक्स करायला नको का आताच्या काळात? मराठी तुमचा स्वतःवर विश्वास असला, बॉक्स ऑफिस हेच म्हणायचं त्याच्यावर ऑडियन्सला. ते कळायला लागलं की आम्हाला मूर्ख बनवण्यासाठी केलेला सिनेमा आहे की हा व्हेरी ऑनेस्टली केलेला. चालावा म्हणून एक पिंगासारखं गाणं टाकावं त्याच्यामध्ये, असं अशी गरज नाही. नाही नाही, चित्रपटाच्या त्या अभिनयाभोवती प्रेक्षकांनी पिंगा घालावा, पण आपण त्याच्यामध्ये पिंगा घालू नये. तू आता नवीन ऐकलंस का त्यात बाजीराव नाचतो नाचतोय वाट लावली नावाचं गाणं? बाजीराव वाट लावली वाट लावून टाकीन असं म्हणतो. हो का, भाजी खूप मोठा विजय त्यांचं त्यांना मिळालंय, आणि म्हणून ते सगळ्या सैनिकांबरोबर ते सेलिब्रेट करतो. विजय हे त्याला अप्रूप होत. 20व्या वर्षी हा माणूस घोड्यावर बसला आणि 40व्या वर्षी मेला बाजीराव, त्याला जर विजयाचा अप्रूप, त्यांनी लढलेली प्रत्येक लढाई तो जिंकलेला आहे, त्याला विजयाचा अप्रूप का असावं रे बाबा? हा
मग पहिली लढाई असेल कदाचित संजयच्या लीला खूप आपल्याला बघायला मिळतील याच्यामध्ये. नाही त्याने बऱ्याच गोष्टी आणखीन केल्यात त्याच्यामध्ये. तू ना तू पण आहेस नाही का त्याला. अरे बापरे तू एक आवाज ट्रेलर मध्ये येतो ना इसकी तुम्ही सदा मिळ सकते तुम्हाला. एकच आवाज त्यातला तो उठून दिसला ट्रेलर तुझ्यामुळे. ते फोनवर बोलत होते ना सेटवर असताना ते हेच सगळं शूटिंग त्याच्यामध्ये फोनवर बोलतो. बरं हे सिनेमाचा रिलीज 1 जानेवारीला होणार हा एक मुहूर्तच आहे खरं तर. नाही म्हणजे तो होणार होता आणि त्याच्यानंतर वाढला. नाही मला असं कळलं तुमचा हट्ट होता की माझ्याच वाढदिवसाला. अगदी फारच छान आहे सुंदर असं काहीतरी. मला न्यूज द्या ना तुम्ही. न्यूज दिली पाहिजे मला काहीतरी की हो माझा हट्ट होता. माझा जन्मदिवस हा तुमच्या लक्षात आहे याचाच म्हणजे कमालच. अगदी सुरुवात सुट्टी नाही ना 1 जानेवारी. मला कोणतं म्हणाल 31st म्हटलं तुम्ही. म्हटलं 1% पण लोक सेलिब्रेट करत नाहीत. 99% घरी असतात त्यांना परवडत नाही. हे जे सेलिब्रेट करतात त्यांच्यासाठी टीव्हीवर कार्यक्रम असतात खूप मोठमोठे. आणि नटरंग सारखं उदाहरण आहेच की आपल्याकडे. दुसरं काय 1 जानेवारीला रिलीज होऊन एवढा चांगला बिझनेस केला. नाही नाही मुळामध्ये कथावस्तू काय आहे लोक तुम्ही काय देताय प्रॉडक्ट त्याच्यावर फार अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही एकदा छान काहीतरी दिलं आम्ही असं केलंय. आम्ही तसं काही नाही केलं. जे भावलं ते केलं. आपण आपलं रिलीज करायचं म्हणजे मी माझे प्रत्येक विचार चाललेले काकस्पर्श आयपीएल ला कोणी रिलीज करायचं ना पिक्चर मी करायचो. बरोबर मी केले म्हणजे आणि ते म्हणाले आयपीएल आहे. मग ठीक आहे देणार रिअलाइज्ड. क्रिकेट बघणारे खूप कमी आहे आणि असले तरी 3 तासाचा खेळ आहे तो आयपीएल म्हणजे T20. पण आता तुम्ही बजेटचं सांगत होता. तुम्हाला आणखी मोठ्या बजेटमध्ये हा सिनेमा रिलीज करायला किंवा बनवायला आवडेल का म्हणजे हिंदीमध्ये खूप मोठ्या स्केलवर किंवा तसा विचार तुमचा आहे का. दिग्दर्शक म्हणून पहिले त्याला विचार तू. काय माहिती ना इट टेक्स अ लॉट. हा सिनेमा तुमच्याकडनं म्हणजे इट ड्रेन्स यू आउट. हा रक्त पिणार आहे. ते करताना ना थिएटरमध्ये आम्ही जे केलेलं ते सेट केलेलं थिएटरचा जळून म्हणून तिकडे सूट टाकलेलं ते ब्लॅक सूट. तर दुसऱ्या दिवशी आंघोळ करायचं नाकात बोट घातलं ना की काळं व्हायचं बोट. सो इट वॉज पण ते ना तू लव्ह बिंग जा कधी गेला नाही सेट सोडून की गाडीत जाऊन बसलाय कधी नाही. सकाळी आलं की तिथेच. मग गंमत अशी आहे हा हिंदीमध्ये होणं कितपत शक्य आहे मला माहिती नाही आहे. मराठीमध्ये नाटक हे कल्चर आहे. ही परंपरा आहे. मराठीमध्ये नाटकाला जाणं हा सण असतो. म्हणजे आत्ताचं नाही म्हणत मी पण आणि नाटक ही इंडस्ट्री आहे. याच्यावर जगू शकतो माणूस मराठी नाटकाच्या बाबतीत जर म्हटलं तर ती नाटकाची जी पार्श्वभूमी आहे ती हिंदीमध्ये नाही आहे. त्याच्यात ते तुमच्या रक्तामध्ये असावं लागतं. आजचा तरुणसुद्धा इथला माझ्या महाराष्ट्रातला मराठी नाटक पाहणारा माझा तरुण आहे. मला मोठ्या बजेटमध्ये मराठी सिनेमा करायला आवडेल की ह्याच्यापेक्षा. कारण त्यामुळे आणि खरंच ह्याचा तू म्हणला ह्याचा आधीचा नटसम्राटचा आपल्याला खरंच प्रिक्वेल करता येईल. उत्तम करता येईल. आवडेल आम्हाला बघायला नक्कीच आवडेल. आणि एक फक्त शेवटचा प्रश्न जे शेतकऱ्यांना मदतीचं सध्या जे तुम्ही मिशन हातात घेतलेलं आहे सगळ्यांनीच म्हणजे तुम्ही जसं नेहमी म्हणता की तुमचं काम नाही ते सगळ्यांचंच काम आहे. पण आता जसं ह्या सिनेमामध्ये कुठेतरी वृद्ध माणसाचे सुद्धा दुःख आहेच आणि आज आपल्या समाजामध्ये असे अनेक सिनियर सिटीजन्स आहेत त्यांची दुःख पण आहेत. कुठेतरी नाम संस्था जी आहे ती त्यांच्याबद्दल सुद्धा काही विचार करू शकेल. सिनेमा करत असताना डोक्यात आलं असं अजिबात नाही आलं. नामच्या ह्याच्यामध्ये खूपसे असे विभाग आहेत त्याच्यामध्ये तोही भाग आहे. आत्ता या क्षणाला प्रायोरिटी कुठली आहे काय आहे प्रामुख्यानं काय तर आता शेतकऱ्यांचं या क्षणाला. कारण आता आपलं हे डिसेंबर चालू आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यामध्ये फारच गोंधळ आहे. पाण्याची इतकी भ्रांत असेल म्हणजे काही दरोडे पडले आणि पण अशा वेळी तुम्ही मला असं वाटतं की हे तुम्ही करायला पाहिजे. मला अगदी तुम्ही म्हणले नाही त्याने आता त्यांची चर्चा आहे गोव्यामध्ये फार मोठं इंटरनॅशनल हे आहे की आणि मग त्याचे श्वेत पत्र सगळं जे आहे ते गव्हर्नमेंटला देणार. तर मी त्यांना म्हटलं मला ह्या चर्चेमध्ये इंटरेस्ट नाही. तुम्ही जे पेपर्स देणार ते त्यांना माहिती नाही आहे का. बरोबर नाही तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या संदर्भात बोला. अहो म्हटलं मला कुठेतरी मला प्रोजेक्ट नाही करायचं. मी प्रोजेक्ट मला नाही करत आहे. मला हा प्रॉब्लेम आहे त्याच्या संदर्भात. माणसं इतकी पैसे देत आहेत इतके पैसे देत आहेत. मकरंद फार सुंदर काम करतोय त्यात. मुळात तो बीडचा आहे आणि त्या मुलाला ती आच आहे आतमधून तो करत असतो. म्हणजे तो एरवीचा मकरंद सिनेमामध्ये आणि खरंच सांगू कसं तो आणि हा मकरंद याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. फार गोड पोरगा आहे.
आणि म्हणजे त्याच्यामुळे कदाचित हे सुरू झालेलं आहे. पण मग ह्या सगळ्या म्हणजे निमित्तानं क्या कॅमेरा समोर आहे, नवीन कुठलं तरी आता पटकन सुरू करूया लगेच लगेच. मी तेच विचारलंय माझं काम, नवीन भूमिकेत शिरू दे मला अशी त्यांची. मी काय काय म्हणते, ह्या ही कापड आता उतरून ठेवलेली आहेत, त्यामुळे आता पूर्ण नग्न झाल्यामुळे आता पुन्हा नवीन काहीतरी साज हवा आहे. चालेल, आणि दोन तीन आता चांगल्या प्रोजेक्टवर काम चालू आहे, सांगेल असते. आणि ठीक आहे, मी आता वेगळं विचारत नाही काय नेमकं डोक्यात आहे त्याबद्दल, तुम्ही लवकरच सांगा. त्याच्या इथे जर का भोग पाडले ना तसं फाउंटन येईल, त्याच्या इतक्या कथा असतात त्या अशा एका वेळी असं इतकं हिंदी इकडे मराठी असं गोष्ट ती नंतर हिंदी किंवा मराठी, पण त्याच्या सरळ असे कारंजी असतात असं त्याच्या इथे स्क्रोल येतो त्याच्या एक गोष्टीच्या लाईन येते. तीन चार आता मी पाच सहा खाली गेले त्या, मी डिरेक्टरना बोलवलं काही आणि मी त्यांना ऐकवलं, म्हटलं यातली कुठली पाहिजे ती घेऊन जा. कारण काय माहिती आहे ना, ती बाहेर पडल्याशिवाय ना त्याचा त्रास देत होता. हा एक सब्जेक्ट चांगला तो होता, तर त्या काढल्या मी बाहेर. नाही मी तुला कसं असतं की त्याला एकाच कथानकाच्या अशा येईल अशी सलग गोष्ट असं नाही, एक लाईन येते ती कुठल्या तरी दुसऱ्या कथेतली, ते तुमच्यामध्ये ताकद पाहिजे ना, हे कट पेस्ट तिकडे करायला पाहिजे, मग ही स्क्रिप्ट झाली ही झाली झाली असं चाललेलं असतं. बरोबर बरोबर, धन्यवाद. पण मला जाता जाता नटसम्राटचे काही संवाद ऐकायला आवडतील, कारण ट्रेलरमध्ये आता आम्ही पुन्हा ऐकले. नाही का तुला खरं सांगतो की मी पुन्हा एकदा सांगतो की टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन, जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरखट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शारडोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा, मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही, पण त्या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच स्मेख आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्या समारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या तू इतका कठोर का झालास, एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू सुद्धा आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोका दळायचं रे कोणाच्या. छान आहे, त्याला असं इतकं ओघवतं लिहिलेलं आहे तातासाहेबांनी, ते शब्द पेलताना असं छातीमध्ये असं होतं. सगळे तुमचे ते आरोह अवरोह तुम्हाला भंजाळून टाकतात रे, छान आहे. एकच शेवटचा प्रश्न फक्त, हे तुमचं तुम्ही सांगितलं त्याच्यावरनं मला एक सुचला. मगाशी तुम्ही म्हणालात की तो माहत ना आता गेलाय, पण ही कविता तुमच्याबरोबर राहणार, हे संवाद तुमच्याबरोबर राहणार, कारण पावसाची कविता तुम्हाला कधीही म्हणायला सांगितलं म्हणतात, माधुरीची कविता कधी म्हणायला सांगितलं म्हणतात, म्हणजे हा म्हणजे ती लक्षात राहते. हा ओके, हे दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत. नाही ते पाठ झालं एकदा, म्हणजे पाठ नाही हे काय होतं, काही गोष्टी तुम्हाला जसं डायबिटीस होतो साखर तुमच्या रक्तात येते ना, तसं ह्या गोष्टी काही तुमच्या झिरपतात आणि त्या झिरपलेल्या ह्या आयुष्यभर तुम्हाला जर का ज्यावेळी जाळताना त्याच्यातून तडतड आवाज येतो ना, त्यावेळी तडतड आवाज नाही येणार कदाचित ह्या सॉलोलकी ऐकायला येतील तुम्हाला. दूरवा सगळ्या निरर्थक आहे, जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे, जुलियस सीजर मी आहे, प्रतापराव मी, ऑथेल्लो सुधाकर आणि हॅम्लेट आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. सूर म्हणतो साधते, दिवा म्हणतो वाद्ये, उन्हा मधल्या म्हाताऱ्याला फक्त तुला.